नमस्कार, मी किरण आपल्या सर्वांचं आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलवर स्वागत करते. आज मी आपल्या स्वतःच्या हस्ताक्षरविषयी म्हणजे आपल्या स्वतःच्या हँडरायटिंगविषयी बोलणार आहे आणि आपली हँडरायटिंग आपल्या जीवनामध्ये आपल्याला कसा लक देते, कसे गोल आपल्याला मिळतात ते मी आज आपल्या सर्वांना सांगणार आहे आणि कसं तुम्ही समोरच्याला परखणार आहे, तुमची हँडरायटिंग तुम्ही कशी चेंज करून तुमचं लाईफ तुम्ही सुरळीत आणि एकदम सुंदर बनवू शकता. सुंदर शब्द ऐकताच आपल्याला वाटते की नाही, माझ्या जीवनामध्ये हा सुंदर शब्द कधी लागेल. मग चला आपण आज हे मॅजिक बघूयात. सर्वात आधी जेव्हा पण आपण दुसऱ्याला जर आपल्याला बघायचं असेल, परख करायची असेल, तर हँडरायटिंगवरनं ज्या व्यक्तीच्या हँडरायटिंग खूप सरळ आणि एकदम स्वच्छ अक्षरात नीटनेटकी असेल, समजायचं यांचं मन खूप निर्मळ असतं आणि यांच्या डोक्यात सतत चालू असतं नवीन नवीन दिशा, नवीन ऑपॉर्च्युनिटी कशा मिळतील हे चालू असतं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांचं अक्षर खूप टेढं असतं, लाईनीच्या वेगळं वरवर जातं, टेढं जातं, अशा व्यक्तींच्या डोक्यामध्ये खूप गुंतागुंतीचं असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काही लोक एकदम छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहितात, एकदम बारीक बारीक, जसं आपल्याला डोळे दुर्बीणसारखे करून बघावं लागतं. असे लोक कोणत्याही कामामध्ये फोकस खूप करतात, त्यांचा फोकस मेन पॉईंटवर असतो, त्यांना असं वाटते की बापरे मी हे लिहित आहे तर फोकस करून पूर्ण डोकं त्यांचं त्या गोष्टीमध्ये असतं. तर आज आपण आपल्या स्वतःविषयी शिकणार आहे. दुसऱ्याची हँडरायटिंग बघून तर आपण चुका काढणार, पण आज आपण आपल्या स्वतःच्या चुका काढणार आहे. बघा, ए जेव्हा आपण काढतो, कोणी असा काढतो या कोणी डेकोरेटिव्ह ए काढतो. जेव्हा तुम्ही डेकोरेट करून अक्षर काढता या त्या व्यक्तींना सौंदर्याची गोष्ट खूप आवडते. त्या व्यक्तींना घरामध्ये डेकोरेट सजावटीच्या गोष्टी त्या लोकांमध्ये दिसून येतात. आणि जे लोक स्वच्छ मोठ्या मोठ्या अक्षरात लिहितात त्यांचं एकच मत असते की बा मी माझा स्वतःचा मोठा आहे, माझं ऐका तुम्ही, तो स्वतःची गोष्ट दुसऱ्यांना सिद्ध करून दाखवत असतो. आणि बघा, जेव्हा आपली हँडरायटिंग आपण सुधरवतो, आपल्याला माहिती आहे की माझी हँडरायटिंग चांगली नाही आहे, समोरच्याच्या लक्षात येत नाही, माझा प्रभाव पडत नाही, मी सिग्नेचर मारली तरी समोरच्याला ती कळत नाही, तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप गुंतागुंतीत राहता, तुमच्यावर भरपूर संकटं येत असतात आणि तुमच्या लाईफमध्ये एक गोल जो म्हणतात ना चांगला मॅजिक, तो लक तुम्हाला भेटत नाही, तुमची कामं अळून जातात, स्टॉप होऊन जातात. मग आपल्याला रोज काय करायचं आहे, एक पान घ्यायचं आहे. रोज आपल्याला व्हॉट एवर, तुम्ही इंग्लिशमध्ये मराठीत, वय बिलकुल मॅटर करत नाही, मोठे असो छोटे असो कोणी असो, रोज एक पानावरती तुम्हाला जे वाटते, ज्या ईश्वराचं वाटते, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी असे मंत्र तुम्ही लिहू शकता. इंग्लिशमध्ये आय एम हॅपी, आय एम सक्सेसफुल असे शब्द जे आहे की जेणेकरून तुम्हाला ते शब्द आवडतात. कोणाला मनी कमवण्याची आवड असते तर मनी हा शब्द तुम्ही जेव्हा ते अक्षर तुमचं सुधारता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये पण चांगली सरळ दिशा मिळते. पाणी कसं खडखड खडखड वाहतो, कसंही किती काही गोटी असो काही असो तरी पाणी त्याचा रस्ता काढत असतो, तसं आपण आपलं अक्षर सुधारा, आपले लक, जेव्हा आपण ह्या गुंतवणुकीतून बाहेर निघतो आपल्याला आपल्या जीवनाची चांगली दिशा मिळते. मला हेच सांगायचं आहे तुम्हाला की असे छोटे छोटे लक्स मी नेहमी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत असते. आजपासून छोटे असो मोठे असो कोणी असो, रोज एक पान लिहा. त्या पानावरती तुम्हाला जो शब्द आवडते, ज्याने तुम्हाला खुशी मिळते, ते शब्द लिहिणं सुरू करा आणि अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या गोष्टी घटित होताना तुम्हाला दिसतील. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.